नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये। आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे। यंदाचा गणेशोत्सव हा मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे। या गणेशोत्सव दरम्यान एक मुख्य आकर्षण असतं, ते म्हणजे देखाव्यांचं। या देखाव्यांमार्फत अनेक सामाजिक संदेश दिले जातात, त्यामार्फत प्रबोधन केले जाते। आत्ता आपण आलो आहोत बुधवार पेठेतील मूर्तिकार सतीश तारू यांच्या स्टुडिओमध्ये। पुणेकरांना यंदाच्या वर्षी कोणत्या प्रकारचे देखावे पाहायला मिळणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, या स्टुडिओमध्ये या ठिकाणी जे काही मूर्त्यांचं काम आहे ते आता जवळपास पूर्ण झालेलं आहे। यावर्षी विविध प्रकारचे सामाजिक संदेश देणारे देखावे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत। या सर्व मूर्त्या घडवणारे मूर्तिकार आपल्यासोबत आहेत, सतीश सर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, 2 वर्षाच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि देखावे देखील नेमके कशा पद्धतीचे यावर्षी देखावे असणार आहेत, काय सामाजिक संदेश दिला जातो? गेली 2 वर्ष कोरोनामुळे सर्व ठप्प झालं होतं, मंडळांना पण काहीच करता येत नव्हतं, परंतु ह्यावेळेस शासनाने परवानगी दिल्यामुळं मंडळं पण उत्साहात आहेत, त्यामुळे देखाव्यांना मागणी आहे। तसेच सामाजिक विषय आपण आता बघतोय, राजकारण चाललेलं आहे, त्या विषयावर सुद्धा मंडळं देखावे करतायत की सत्ता मंथन, जिथं आता तुम्ही एक पंतप्रधानांचा पण मूर्ती पाहिली सर्जिकल स्ट्राईकसाठी, तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पण पुतळे पाहिले, त्यावरील सुद्धा देखावे आहेत। तसंच आता कोरोना, ज्या कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं होतं, त्याला पळवून लावण्यासाठी कोरोना योद्ध्यांनी जे काम केलं ते सुद्धा आपण देखाव्यातून दाखवतो आहे। तसेच आता कार्यकर्ते जे कंटाळलेले आहेत राजकारणाला, ते शेवटी विठ्ठलाला म्हणतात, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, मग विठ्ठल म्हणतात अरे हे वेगवेगळ्या रंगाचे झेंडे घेऊन एकमेकाची डोकी फोडण्यापेक्षा आपला तिरंगा घ्या आणि देशाचं रक्षण करा, शत्रूची डोकी फोडा, अशा प्रकारचा सुद्धा संदेश असून दिलेला आहे। हा व्यवसाय म्हणून, हा छंद म्हणून मी जोपासलेला आहे, तरी 50 वर्ष हे मी करतो आहे। नंतर ह्यामध्ये माझी मिसेस, माझा भाऊ आणि आमचे मामा हे घरातलेच लोक काम करतात, कामगार फक्त क्वचित आहे, त्यामुळं हे छंद म्हणून जोपासलेला छंद व्यवसाय। कोरोनामुळं तर फारच आम्हाला फटका, त्याच्या आधीसुद्धा 2019 साली पूर आल्यामुळं सगळे देखावे रद्द झाले होते, त्यामुळं तिथंसुद्धा आमचं आर्थिक नुकसान झालं आणि 2 वर्ष तर काहीच नाही। मग ह्यावर्षी थोडं दिलासा मिळाला आहे की मंडळांना सुद्धा देखावे दाखवण्याची इच्छा झालेली आहे, परंतु वर्गणी मिळत नाही, तरीसुद्धा मंडळं आपल्या खिशातून सहाय्य करतायत आणि आम्ही सुद्धा ॲडजस्ट करतो आहे त्यामध्ये। ह्या व्यवसायामध्ये आमचे कुटुंबी आता मिसेस आहे विजया तारू, प्रफुल्ल तारू, हे ड्रेपरी वगैरे इतर कामं सगळी करतात, मुवमेंटची कामं, मुवमेंट करण्यासाठी आमचे मामा विजय चक्के यांचा पण हातभार लागतो, असे सगळे घरातलेच मंडळी यामध्ये असतात, मुलं असतात, आनंद, प्रभाकर हे माझी 2 मुलं आहेत, ते सुद्धा मदत करतात। साधारण ह्याची तयारी आमची 6 महिने आधी तरी चालू असते, कारण वेगवेगळे चेहरे तयार करणं, मॉडेल्स तयार करणं, त्या चेहऱ्यावरचे हावभाव तयार करून त्यानंतर ते जे मोल्ड केले जातात डाय, त्यातून मग काही पीस काढून जोडकाम केलं जातं, नंतर त्याला यांत्रिक हालचाल केली जाते मूवमेंट करण्यासाठी, त्याप्रमाणे त्यामुळं बराच वेळ जातो, त्यामुळे 6 महिने तरी आम्हाला हे काम करावं लागतं। साधारण 2000 साली गड संवर्धन हा विषय आम्ही घेतला होता, जे गडावर आता महाराज आहेत, तानाजी मालोसरे, बाजीप्रभू हे दाखवले होते, आणि खाली गडाच्या पायथ्याशी जे आता मुलं जाऊन हे करतात, पार्टी करतात, गडावर सगळं प्लॅस्टिक टाकून दारूच्या बाटल्या टाकतात, यावर शिवाजी महाराजांचं मनोगत आपण घेतलं होतं, जिथं दारू सांडते, जिथं रक्त सांडतं तिथं तुम्ही दारू सांडताय, जिथं तोफांचा धूर निघतो आहे तिथं तुम्ही सिगरेटचा धूर काढताय, अशा प्रकारे शिवाजी महाराजांचं मनोगत होतं की इथून पुढं तुम्ही शपथ घ्या की या गडाचं आम्ही संरक्षण करू, असं आम्ही करणार नाही, असा एक तो विषय सर्वांना आवडला होता आणि छान झाला। पुण्यामध्ये इतरही मूर्तिकार आहेत, तुमचं वैशिष्ट्य काय? आमचं वैशिष्ट्य म्हणजे साधारण मी समाजामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याच्यावर फोकस करतो, त्यावर आधारित देखावे आमच्याकडे जास्त असतात, त्यामुळं आमच्याकडे मंडळांची मागणी येते। नाही, आता 4-5 मूर्तिकार आहेत, पण ते बहुतेक करून पौराणिक देखावे असतात मोठ्या प्रमाणात, काय काय करतात ते, काय काही आता ते बंद केले आहे कारण मागणी कमी होते काही वेळा, त्यामुळे तो बिझनेस त्यांनी बंद केलेला आहे। याच्यामध्ये जो एक
महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे जिवंत देखाव्यांचा, तर तुमचा आणि हे जे मूर्ती तुम्ही बनवता कसं नियोजन असतं? जिवंत देखाव्यांमध्ये काय होतं, जिवंत देखावे जास्त महाग पडतात मंडळांना, कारण प्रत्येक दर रोज त्यांना आर्टिस्टला पैसे द्यावे लागतात आणि एक त्यात काय असतं, जास्त करून तर जे बघणारे प्रेक्षक आहेत त्यांना जिवंत देखावे फक्त संध्याकाळीच बघता येतात, त्यांचं ठराविक टायमिंग असतं 7 ते 10, परंतु आमचे जे देखावे असतात ते दिवसभर मंडळ बघू शकतात, हा त्यातला फरक आहे. साधारण यामध्ये आता पहिल्यापासून प्लॅस्टर लागतं, फायबर लागतं, स्टील लागतं, कारण मॉडेलिंग आणि मोल्ड करण्यासाठी बरंच रॉ मटेरियल लागतं. नंतर मूर्ती तयार झाल्यानंतर कलरिंग, फिनिशिंग, नंतर ती सजवण्यासाठी कपडे लागतात, त्यामुळे बरेच सारं साधारण आम्हाला साहित्य लागतं. साधारण आता ह्यामध्ये खर्चच जास्त असतो, एक हाऊस म्हणून आम्ही करतो तरी जास्तीत जास्त म्हणून 3-4 लाखापर्यंत आमचं प्रॉफिट होऊ शकतं कमीत कमी. मूर्ती बनवताना सर्वात चॅलेंजिंग असा कोणता भाग तुम्हाला जाणवतो? सर्वात चॅलेंजिंग म्हणजे जो मॉडेलिंग करायचं असतं आणि त्याचा जो हावभाव येणं गरजेचं असतं त्याला जास्त मेहनत होते, कारण ते कॅरेक्टर व्यवस्थित आपल्याला जमलं पाहिजे. आता आपण बघतो इथं एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी, तर हे अगदी परफेक्ट दिसले पाहिजेत, अशा पद्धतीने मी त्यावर मेहनत घेऊ जातो. तुमचा हा छंद तुम्ही कधीपासून जोपासला आहे आणि तुमच्या कुटुंबियांचा कसा सपोर्ट आहे? हा छंद माझा दिवाळीच्या किल्ल्यापासून सुरू झाला. दिवाळीतले किल्ल्यामध्ये जे आपण छोटी छोटी चित्र करायचो जी बाजारात मिळत नाही म्हणून आम्ही हाताने करायचो, तर 2070-71 पासून आम्ही ती सुरुवात केली. 1972 पहिला गणपती केला, तिथून पुढं सुरुवात झाली, म्हणजे जवळजवळ 50 वर्षे झाली. परंतु यामध्ये आम्हाला मुख्य म्हणजे कुटुंबियांची साथ लाभल्यामुळं हा व्यवसाय म्हणून तो करण्यात आला.